असं काम करून दाखवू ना, तुमची कॉलर टाईट होईल ज्यावेळेस महाराष्ट्रात फिरताना, राज्य देशात फिरताना लोकांनी ज्यावेळेस हे बाळासाहेबांचा आवाज आहे, हे माणूस लय हटके हा, त्या दिवशी रात्री 11 वाजता आमच्या एका कार्यक्रमाला उपस्थित. एवढं माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही एकदा विश्वास ठेवून बघा, अभिमान वाटन तसं काम करून दाखवू. ज्यावेळेस तुम्ही राज्यात फिरताना देशात फिरताना नगर दक्षिण ना आयल्या नगर दक्षिण सांगितलं लोकांना, तुमचा खासदार एक नंबर काम करतो. काम करणारा माणूस आहे राव, हटके माणूस आहे. लोक बघितलं ना, आमदार पद मिळालं लोकांची संपत्ती वाढती, माहिती बघितली का? त्याला आमदार 35 लाख रुपये कर्ज बाजारी झाले. तुम्ही म्हणजे आमदार व्हायच्या आधी जरा परिस्थिती जरा बरी होती. हे संपत्ती सत्य प्रेम करणारा माणूस नाही, मी माणसावर प्रेम करणारा माणूस आहे. माणसावर प्रेम करणारा हे सत्ता बित्त्याच्या मागे पळत नाही, पैशाच्या मागे कोण पळतो? काय लागत खायला अर्धी भाकर एका टायमाला, संध्याकाळी अर्धी भाकर तिथं कोणी देत चालता चालता? अरे लोकांसाठी करायचं. ही भूमी छत्रपती शिवरायांची भूमी, ही साधू संतांची भूमी आहे. ज्या साधू संतांनी समाजासाठी गाडून घेतलं त्यांची जयंती पुण्यतिथी साजरी केली जाती. अरे आपण सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काहीतरी केलं पाहिजे, समाजाचं कमीत कमी 50 वर्ष लोकांना नाव घेतले पाहिजे. नुसतं मोठ्यापणाच्या गप्पा मारण्यापेक्षा लोक म्हणले पाहिजे, अरे खरंच माणूस होऊन गेला. एवढं समाजासाठी काम करणं ध्येयवेडे माणसं आहेत आम्ही, ध्येयवेडे. एवढं तुम्ही 11 तारखेला अशी काय तुतारी वाजवायची ना, त्याचा आवाज कुठं गेला पाहिजे? ते दिल्लीत बसलेले आहेत ना, यांनी लय नाव ठेवले भारी. ते दिल्लीवाल्यांचं काहीतरी ठेवलं ना. दिल्लीला असा आवाज गेला पाहिजे ना, दिल्लीवाल्यांच्या डायरेक्ट कानथाळ्याच बसल्या पाहिजे आणि आदले मधले तर उडूनच गेले पाहिजे. बरोबर आहे ना? आता कसा जोश आहे सगळ्यांच्या सभेत, सगळ्यात जोश आहे ना. पण हा जोश 13 तारखेला 5 वाजेपर्यंत टिकून राहिला पाहिजे ना. इथे लय शिट्ट्या मारण्याला घोषणा दिल्या, असं जुळणार नाही, असं खोटे प्रेम नाही करायचं. 13 तारखेला 5 वाजेपर्यंत नुसता फोन जरी केला तर यंत्रणा अलर्ट पाहिजे सगळी. आणि जे सांगत ना यंत्रणा बिंत्रणा, यंत्रणेला एकदा सांगा तुमच्याकडे यंत्रणा असेल डब्या डुब्यावाली, आमच्या कडू साहेबांच्या भाषेत. पण आमच्या सारखे जीवाभावाचे लोक निलेश लंके बरोबर आहे. आणि हा इतिहास आहे महाराष्ट्राचा, हा भारताचा इतिहास आहे. ज्या ज्या वेळेस क्रांतिकारक घराघरातला क्रांतिकारक बाहेर आला ना, इंग्रजांना चलो जाऊचा नारा दिला आणि इंग्रजांना काढून दिलं, भारत स्वतंत्र झाला. हे तर लय सोप आहे, हे तर सगळ्यांनी निवडणूक हातात घेतलेली, जनतेने निवडणूक हातात घेतल्यानंतर काय होत नाही, म्हणजे दुनिया बदल गई आहे. झुकती आहे दुनिया झुकाने वाला चाहिए.